नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम लक्ष्मीच्या पाऊलांनी या मालिकेच्या महा एपिसोडच्या पार्ट वन भागामध्ये. आता बघूयात की कलानी अद्वैत जेवण झाल्यानंतर आतमध्ये येतात. कला येते तेव्हा अद्वैत लगेच तिला विचारतो की काय मग कसे वाटले, लाज वाटली का. तेव्हा कलाही आरशासमोर असते आणि अद्वैतला विचारते की लाज आणि कसली लाज. तेव्हा अद्वैत म्हणतो आणि कसली लाज वाटते हे तुला पटत नाही अगं, याला म्हणतात की ओव्हर कॉन्फिडन्स. त्यावर कला म्हणते की अरे जरा नीट बोलशील का. तेव्हा अद्वैत म्हणतो की अगं काय बोलू, अगं त्यावेळेस तर तू माझ्या ब्रेकफास्टमध्ये तिखट जास्त घातले आणि आज तर घास भरवताने मिरचीचा जास्त घास तू मला भरवला आणि काय तोंड वर करून मलाच विचारते की काय कसली लाज आणि जाऊन दे मी सुद्धा कोणाकडून काय अपेक्षा ठेवतो. त्यावर कला म्हणते की अरे काय म्हणालास, तुला लाज वाटत नाही का. नाही मला कसलीही लाज नाही वाटत, उलट तुला लाज वाटायला हवी होती अरे मिठाचा घास भरवताने. तशीच मला सुद्धा लाज नाही वाटली की तुला मिरचीचा ठेचा भरवताने. अरे अद्वैत चांदेकर, अद्वैत आणि कला यामध्ये परत तत ममचे भांडण सुरू होते. तेव्हा कलाही मोठ्या अॅटिट्यूड मध्ये म्हणते की लाज वाटली का आणि का वाटली नाही याची मात्र तू अपेक्षा करूच नकोस. आणि अपेक्षा मात्र आपण आपल्या माणसांकडून करत असतो आणि त्यात तसत आपले काही नातं नाहीच, त्यामुळे कशालाही अपेक्षा बिपेक्षा अरे सोडून दे, कशाला तू तितका विचार करतोस. तेव्हा कला कपाटातून काही बॉक्स घेते आणि खाली ती बॉक्स घेऊन बसते, काहीतरी तिचं काम सुरू होतं. परंतु अद्वैत मात्र तिच्याकडे बघून विचार करतो आणि मनात म्हणतो अच्छा म्हणजे आताही येथे बसली, म्हणजे हिचं काहीतरी नक्की कामीने येथे सुरू केले असणार. तेव्हा अद्वैत लगेच उठतो आणि कलाला म्हणतो की काय ग इथून उठ, येथे बसू नको. कला मात्र त्याला थोडासाही भाव देत नाही आणि तो नक्की तिच्याशी बोलतो असे ती दाखवत नाही. तेव्हा अद्वैत वैतागतो. अद्वैत म्हणतो की अगं खरे मी तुझ्याशी बोलतो आणि जर तू अशी मध्ये बसली तर मी रूममध्ये ये जा कशी करणार, माझी जागा का अडवली तूस. कला म्हणते की चांदेकर हे बघ बेडच्या त्या बाजूने उतर, तू इकडून उतरू नकोस, तिकडून तू बाहेर जाऊ शकतो. तेव्हा अद्वैत म्हणतो की तुला बाउंड्री लाईन दिसत नाही, ती तुझी हद्द आहे, मग तेथून मी कशाला उतरू, चल उठ येथून उठ. कला काही हट्टी ऐकायला तयार नसते. कला म्हणते की हे बघ जोपर्यंत माझं येथून काही हे काम उरकत नाही तोपर्यंत मात्र मी नाही उठणार, तुला जे करायचे असेल ते तू करू शकतो. त्यानंतर सर्वांचे जेवण झाल्यानंतर रजनी ही डायनिंग टेबलवरील जे सर्व ताट वगैरे डिश उचलत असते तेव्हा तेथे काजल येते. काजल म्हणते की अहो रजनी मॅम मी काय मदत करू शकते तुम्हाला. तेव्हा लगेच रजनी म्हणते की नाही ग काहीच नको, ग जरा तू हॉलमध्ये बस सर्वांसोबत आणि गप्पा कर. तेवढ्या तेथे सोहम येतो. सोहम म्हणतो की अगं आई ती म्हणतेस ना, मग दे ना एखादं काहीतरी काम, एवढीच तिला सवय होईल. तेव्हा रजनी म्हणते की अरे सोहम काय तू. त्यावर काजल म्हणते की अरे मित्रा मी तर कॅफेमध्ये काम करते, हे तर असे काम कायमच माझ्या दररोजच्या सवयीचं आहे आणि उलट इतर कुणापेक्षा आपला स्पीड अगदी एकदम सुपर फास्ट आहे. तेव्हा मात्र रजनीला खूप हसायला येतं. रजनी म्हणते की हो का अगं बरं. तेव्हा रजनी ते सर्व भांडे उचलते आणि किचनमध्ये घेऊन जाते. त्यावर लगेच सोहम हा काजलला हळूच म्हणतो की अहो बावळट अगं मी काय मी म्हणायचं आपण नाही. तेव्हा काजल म्हणते की हो मी आणि सॉरी भावा. सोहमला राग येतो. सोहम म्हणतो की भावा नाही मित्र. तेव्हा काजल म्हणते की हो हो मित्रा आणि राहीन लक्षात. तेव्हा सोहम आणि काजल पुन्हा रजनीजवळ किचनमध्ये येतात. तर काजल पुन्हा रजनीला विचारते की सांगा ना मॅम काय काम करू शकते मी. तेव्हा रजनी मात्र हसून विचारते की बरं बाई काय काय येते तुला सांग. तेव्हा काजल परत म्हणायला सुरुवात करते की तसं तर आपल्याला, परंतु सोहम तिच्यावर डोळे असे वटारतो. तेव्हा काजल पुन्हा म्हणते की मला सर्व काही येतं परंतु स्वयंपाक मात्र नाही जमत, पण आवराआवरी साफसफाई हे सर्व काही जमतं. त्यावर लगेच सोहम म्हणून जातो की अगं आई तेवढं तर हिला जमलंच पाहिजे. तेव्हा रजनी विचारते की अरे म्हणजे काय. तर लगेच सोहम म्हणतो की आई अगं तुला हिचं सिक्रेट माहिती आहे का, अगं संगीता काकी हिच्यासाठी मुलं बघतात, सॉलिड शोधाशोध हिच्या घरी सुरू आहे. त्यावर रजनी म्हणते की हो का अरे तरीच मग संगीता काकी या विषयावर बोलत होत्या, आमच्या दोघींचं बोलणं सुद्धा झाले होते. काजल लगेच म्हणते की काय हो. तर रजनी म्हणते की अगं हो. त्यावर सोहम म्हणतो संगीता काकी हिच्यासाठी नॉर्मल मुलगा शोधतात परंतु हिच्या डिमांड्स मात्र इतक्या वेगळ्या, डॉक्टर हवा इंजिनियर हवा. तेव्हा काजलला सोहमचा राग येतो आणि ती थोडीशी रागातच म्हणते की काय रे मी कधी म्हटले तुला की मला डॉक्टर किंवा इंजिनियर हवा, उगाच काही तू बोलू नकोस. त्यावर रजनीचे लक्ष जाते. रजनी म्हणते की अगं असे काय करतेस, तुला तुझा जोडीदार कसा हवा आहे यावर जर तुझं काहीतरी मत असेल तर ते सुद्धा चांगलंच आहे, मी तर सोहमला सुद्धा तेच सांग, तुला कशी मुलगी हवी आहे ते मला सांग. तेव्हा काजल लगेच म्हणते की ओ म्हणजे विचारायची आता तर काही गरज नाही, कारण त्याने तर त्याला हवी तशी मुलगी शोधली सुद्धा.
त्यावर रजनीला शॉक बसतो. रजनी म्हणते की काय, सोहम तर रागाने काजलकडे बघत असतो. तेव्हा काजल म्हणते की तुम्हाला सून कशी हवी हे सुद्धा तुम्हाला त्याला विचारायची गरज नाही. तेव्हा रजनी म्हणते की खरं काय, आणि काजलच्या हाताला धरते आणि चल बरं तू तिकडे चल म्हणून ती घेऊन जाते आणि तेथे डायनिंग टेबलवर तिला बसवते आणि ती सुद्धा एका खुर्चीवर बसून काजलला सर्व काही विचारण्याचा प्रयत्न करते. सोहम आई अगं काही नाही असे करत असतो, परंतु रजनी मात्र सोहमचं एकही ऐकून न घेता आणि शांत राहायला सांगून काजलला विचारते की अगं ती मुलगी राहते कुठे, काय करते, पण सगळ्यात अगोदर मला तिचं नाव सांग. त्यावर काजल म्हणते की हो मला तर तिचं नाव माहिती नाही, परंतु हा मात्र तिला माझी शोना असे बोलतो. सोहम म्हणतो की काय. तेव्हा रजनीही सोहमकडे बघत असते. तर काजल पुन्हा पुढे म्हणते की हा तर मला हे पण सांगत होता की तो लवकरच त्या मुलीशी लग्न सुद्धा करणार आहे. तेव्हा रजनी लगेच म्हणते की सोहम. तेव्हा सोहम म्हणतो की आई अगं काही पण बोलते असे काहीच नाही, आणि जर काही असते तर मी तुला अगोदर सांगितले नसते का. तेव्हा मात्र काजलला खूप गोड असं गालातल्या गालात हसायला येत असतं. खरंच आई ही काही पण बोलते असे सोहम म्हणतो. तर काजल म्हणते की असे कसे मी काही बोलेल, म्हणजे तू माझ्याबद्दल कसं सांगत होता आणि आता स्वतःवर वेळ आली तर कसं खोटं बोलतोस. तेव्हा सोहम म्हणतो की तू माझ्या आईला सांगते म्हणून तिला खुणावतो. तेव्हा काजल म्हणते की हो अरे तेच तर मी सांगते. अरे ती तुझी आई आहे, मग आईपासून कशाला लपवतो, तू तर आईला सांगायला हो तर सांग सांग. तेव्हा काजलला लगेच रजनी म्हणते की अगं तू जे काही बोलतेस ना ते अगदी बरोबर आहे. अगं हा सारखा कुणाशी ना कुणाशी फोनवर बोलत असतो, कधी कधी एकदम चिडतो आणि कधी कधी तर याचा मूड एकदम छान असतो. मला खरंच काही सांगत नाही मी विचारले तरी, आणि कधी कधी तर असा तंद्री लावूनच बसतो. सोहमला आता काय करू आणि काय नाही, तो काजलला अगदी खुणावण्याचा खूप आतोटात प्रयत्न करतो, परंतु काजल तर काही ऐकायला तयार नसते. काजल ते सर्व ऐकून म्हणते की अहो रजनी मॅम, ही तर सर्व प्रेमात पडण्याची लक्षणं आहेत. म्हणजे हा प्रेमात पडला तर सोहम असा तोंडाला हात लावून घेतो, अगं शांत राहा असे खुणावतो. तर लगेच काजल ही रजनीला म्हणते की तुम्ही सध्या काही काळजी करू नका, सध्या त्या मुलीबद्दल मला खरंच काही माहिती नाही, पण लगेच मी तुम्हाला तिची सर्व काही चौकशी करून लवकरात लवकर सांगेल. नक्की ती मुलगी आहे तरी कोण हे मी शोधून काढेल. त्या मुलीचं नाव काय, ती राहते कुठे, काय करते हे सर्व मी शोधून काढेल, चालेल का तुम्हाला. तर रजनी म्हणते की हो हो चालेल. आणि लगेच ती सोहम हा तपाया पडण्याचा प्रयत्न करत असतो, काजल समोर हात जोडतो. रजनी उठते आणि सोहमचा लगेच ठोंबे म्हणून कान धरते. काय रे माझ्यापासून या गोष्टी लपवतो, अरे मी तुला तर विचारले होते तेव्हा तर तू काय म्हणालास, काही नाही म्हणून. तेव्हा सोहम रागाने काजलकडे बघत असतो आणि काजलला मात्र खूप हसायला येत असतं. त्यानंतर इकडे सरोज मात्र अंजूवर खूप चिडते. अगं मी तुला कामावर येऊ नको असे सांगितले होते, दिवाळीचे पैसे दिले होते, कामाचे सुद्धा पैसे दिले होते, मग का आलीस तू. तेवढ्यात रोहिणीही खाली येत असते. सरोजी रागाने अंजूला म्हणते की अगं तू माझ्या शब्दाचा मान ठेवलेला नाही, घरातील मालकिणीचा तू आज चक्क अपमान केला, म्हणजे माझा अपमान केलास. तेव्हा अंजू घाबरतच म्हणते की सरोज मॅडम आहो ते अद्वैत साहेबांनी. तेव्हा लगेच सरोज रागाने म्हणते की हे बघ अद्वैतचं नाव सुद्धा घेऊ नकोस, तुम्हाला माझ्या डोळ्यासमोर सुद्धा नकोय, चालती हो इथून, आणि उगाच हे वाढायचं नाटक विटक सुद्धा करू नकोस, जा इथून. म्हणून ती खूप अंजूर ओरडते. तेव्हा अंजू मात्र लगेच निघून जाते आणि लगेच तेवढ्यात रोहिणी सरोज जवळ येते. लगेच रोहिणीही सरोजचे कान भरायला सुरुवातच करते की अगं सरोज मॅडम मी तुला वाढू का, थोडीशी खीर देते आणि हे बघ. आणि तो म्हणते अगदी बरोबरच आहे, अगं या खरे मंडळीने घराचा पूर्णपणे बाजार करून ठेवला, आता इतकी भीती वाटायला लागली मला, मला असे वाटायला लागली की आता आपण या सर्वजण घराच्या बाहेर एक दिवस नक्की असू आणि ते खरे मंडळी येथे सगळे येऊन येथे राज्य करतील. सरोजला मात्र खूप राग येतो आणि ती रोहिणीवरच ओरडते की रोहिणी प्लीज शांत हो आणि तोंडाला येईन ते बोलू नकोस आणि खरं म्हणजे काही बोलूच नको. त्यावर रोहिणी म्हणते की अगं सरोज वहिनी, अगं मी बोलते म्हणूनच तुला सर्व काही या घरातील समजते, अगं मी सांगितल्यामुळे तुला घरातील स्पष्ट गोष्ट ही प्रत्यक्षात दिसते आणि एकतर डॅडनी सुद्धा डिक्लेअर करून सांगितलेले आहे की सणासुदीच्या या घरामध्ये वाद नकोय. मग सरोज वहिनी याचा अर्थ काय होतो हे तुला माहिती आहे का, अगं म्हणजे घरातील बायकांनी सर्वांनी गप्प बसायचे आणि या घरात मात्र जे काही खरे बायका करतील ना ते चुपचाप ऐकून घ्यायचं. त्यामुळे अगं सरोज वहिनी मी तुला खरंच समजावते की अगं मी सुद्धा या घरची मुलगी आहे, मग मी काय तू काय, खरंच आपली या घरामध्ये काही एक किंमत नाही. आणि बरं असो आज तर लक्ष्मी पूजन आहे, मग बघूयात की आजची लक्ष्मी पूजनाची पूजा कोण करतो. तेव्हा सरोज मात्र रागाने म्हणते की अगं मी तर करणार, तू दुसरे कोणाचे नाव घेते ग. तेव्हा रोहिणी म्हणते की अगं सरोज वहिनी तुझं एकदम बरोबर आहे आणि मला सांग की जे काही तू आत्तापर्यंत या घरात केले, मग एका वर्षामध्ये त्या या घरात ते काहीच घडले नाही का, याचा जरा विचार कर. अगं तुझे हक्क म्हणजे आबा हे ते कलाला देतात आणि हेच बघ आत्ता जे
उदाहरण घे, अगं नवरात्राच्या दिवशी मला तर आठवते पूजा मात्र तू केली नव्हतीस, त्या कलाने केली होती. आबांनी आरतीचा मान तिला दिला होता तेव्हा सरोजच्या सर्व काही डोळ्यासमोर येते आणि सरोज मात्र ही रागाने म्हणते की नाही रोहिणी तसे काही आता होणार नाही आणि मुळातच मी तसे काही होऊन देणार नाही. तेव्हा रोहिणी म्हणते की अगं होऊ शकते, अगं स्वतःच्या मनाची जरा तयारी करून ठेव, कारण गेल्या काही वर्षभरात सर्व काही या घरात कलाच करते. अगं सरोज वहिनी असे माझ्या मनात आले म्हणून मी तुला त्याबद्दल बोलले. आणि सरोज वहिनी हे बघ अगं तुझ्यासाठी खेळ घेऊन येऊ का. सरोज मात्र काही न बोलता रागने बघत असते. रोहिणी लगेच उठते, आलेच मी असे म्हणून किचन मध्ये जाते. त्यानंतर लक्ष्मी पूजनाच्या साठी सर्वजण मस्त अगदी तयार होतात आणि सर्वांची अगदी पूजेसाठी घाई सुरू असते. रजनीची सर्व तयारी होते आणि संगीता तिला मदत करत असते. आबा सोहम सुद्धा अगदी खुश असतात. काजलची सुद्धा ही पूजा मांडायला लगभग सुरू असते आणि तेवढ्यात आपली कला आणि अद्वैत मस्त असे तयार होऊन येतात, एकमेकांना अगदी शोभून दिसतात. तेव्हा आबा लगेच म्हणून जातात की सुंदर अगदी एकमेकांना शोभता असे. आणि अशी जोडी बघितल्यानंतर देवी आई सुद्धा खूप प्रसन्न होते. त्यावर लगेच रजनी म्हणते की संगीता वहिनी कलाची एकदा आपल्याला नजर काढायला पाहिजे बर का. तेव्हा अद्वैतानी कला खुश होता. संगीता लगेच कलाकडे येते आणि कलाचे तोंड भरून कौतुक करून तिची दृष्ट काढते. त्यावर लगेच आबा म्हणतात की चल कला पुढे ये, आता लक्ष्मी पूजनाची तयारी तर झाली आणि पूजा करून घे. तेव्हा मात्र सरोजला खूप राग येतो आणि जे रोहिणी म्हटलेले असते अगदी ते खरं होतं. तेव्हा रागाने ती कलाकडे बघत असते आणि कलाही सरोजकडे पाहत असते. तेव्हा आबा म्हणत असतात की अगं कला, अगं तू लक्ष्मीच्या पावलांनी या घरात आलीस, जेव्हापासून तू या घरात आलीस तेव्हापासून खरं तर खरंच काहीतरी चांगलेच होते. तुझ्या नशिबाने आणि तुझ्या कर्तृत्वाने तू या घराचं नाव तर मोठं करणारच. तू एक आदर्श मुलगी आणि आदर्श सून सुद्धा आहे, पण तू या घराचा भरभराट आणि उद्धार करशील अशी मला पूर्णपणे खात्री आहे. पण आज तू पूजा करावी असे मला वाटते आणि जर ही पूजा तू केली खरंच मला खूप समाधान मिळते. तेव्हा मात्र सरोजला इतका राग येतो, परंतु कला मात्र ही खूप मोठ्या मनाची असते. ती लगेच आबांच्या म्हणण्याला मान देते आणि ते ताट पूजेचे उचलते आणि सरोज जवळ येते, कारण हा हक्क फक्त सरोजचा आहे असे कलाला माहिती असते. तेव्हा कलाही सरोजला म्हणते की सरोज मॅडम आहो, तुम्ही दरवर्षी ही पूजा करतात किंवा नाही हे मला माहिती नाही, परंतु आज ह्या वर्षी मात्र तुम्ही ही पूजा करावी, तो हक्क तुमचा आहे. म्हणून अगदी मोठ्या मानाने ते ताट ती सरोजच्या हातात द्यायला लागते. अद्वैतला सुद्धा कलाचा अभिमान वाटतो की ते सरोजला मान देते म्हणून, परंतु सरोज तर रागाने ते ताट लगेच मागे हिसकावते आणि रागाने आज जायला निघते. तेव्हा सर्वांना खूप वाईट वाटते आणि आबांना तर सरोजचा प्रचंड राग येतो. तेव्हा आबा लगेच सर्वांसमोर सरोजला थांब सरोज असे म्हणतात की अगं आत्तापर्यंत खूप झालं आणि जर तू यापुढे असेच वागणार असेल, माझा कोणताही तुला निर्णय पटत नसेल आणि वैयक्तिक तुला या घरात सर्वांचा किंवा माझा त्रास होत असेल तर, आणि खास करून तुला सांगतो की जर तुला माझा इतकाच निर्णयाचा त्रास होत असेल, मी नकोसा असेल, तर मी तुला आज स्पष्ट सर्वांसमोर सांगतो की मी लक्ष्मी पूजन झाल्यानंतर या घरातून कायमचा निघून जाईल. तेव्हा आबांचा हा निर्णय ऐकून सर्वांना मात्र अगदी खूप मोठा धक्का बसतो. तेव्हा रजनी म्हणते की आबा आहो असे का बोलतात, असे बोलू नका. तर लगेच कला म्हणते की हो आजोबा आहो असे बोलू नका, तुम्ही या घराचे आधारस्तंभ आहात. त्यावर अद्वैत सुद्धा आबांना म्हणतो तुम्ही या घराची शोभा आहात, त्यामुळे प्लीज असे काही बोलू नका. तेव्हा आबा मात्र रागाने म्हणतात की नाही, या घरात जोपर्यंत माझा कुणालाच त्रास होत नाही, ही माझी जोपर्यंत खात्री पटत नाही, तोपर्यंत मी माझा निर्णय मात्र नाही बदलणार, अशा स्पष्ट शब्दात आबा सर्वांसमोर सांगतात. तेव्हा लगेच रोहिणी ही नयनाला खुणावते की तू जा आबांना समजाव. तेव्हा मात्र नयना लगेच पुढे येते आणि प्लीज आबा तुम्ही कुठेही जाऊ नका असे मुद्दाम म्हणत असते. तेव्हा मात्र रजनी आता शेवटी तिच्या जागेवर पुन्हा येऊन उभी राहते. त्यावर लगेच आबा हे कलाला म्हणतात की कला तू पूजा करणार आहेस ना. तेव्हा कला म्हणते की हो आजोबा मी पूजा करते, तुमची जशी इच्छा असेल तसे मी करते, परंतु तुम्ही असे काही म्हणू नका. सोम सुद्धा म्हणतो की हो आबा तुम्ही जसे म्हणतात तसेच आम्ही करू, परंतु आम्ही मात्र तुम्हाला कुठेही नाही जाऊन देणार. रजनी सुद्धा म्हणते की हो आबा तुम्ही कुठेही जायचे नाही. तेव्हा कला लगेच मनोभावने देवी आईची लक्ष्मी आईची पूजा करायला पुढे येते. अगदी मनोभावाने हसून ती पूजा करते. रोहिणी लगेच ही सरोज जवळ येते आणि सरोजला म्हणते की सरोज वहिनी अगं मी तुला म्हटले होते ना पग, आता नेमकं तेच होते, व खरंच बोलून शहाणी आहेस ग ही, म्हणजे हेच पग. कालपर्यंत जेथे जेथे तू या घरामध्ये दिसायची, आज मात्र तिथे तिथे ती दिसते आणि यापुढे मात्र असेच करून ती घरातील मोठ्या सोन्याचा मान मात्र हिसकावून घेईल का तुझ्याकडून, असे सुद्धा होऊ शकते. आणि डॅड मात्र तिजोरीच्या सर्व
किल्ल्या ह्या कलाच्या हातात देतील आणि असे करण करून या घरातील फक्त सगळे हक्क त्या कलाकडे जातील। मग काय करशील तू? अगं सरोज जरा विचार कर। आणि कला अगदी मनोभावाने पूजा करत असते तेव्हा मात्र सरोजच्या मनामध्ये इतका राग येतो, ती मनात असा सकलाचा सूट घेण्याचं ठरवते की माझी जागा तू घेण्याचा प्रयत्न करते तर मी सुद्धा काय करते हे बघतच राहा, तुला तुझी जागा मात्र आता मी दाखवून देते, हे बघ तुझ्या जवळची अत्यंत आवडती गोष्ट मी कशी हिसकावून घेते हे बघतच राहा, आज तू ह्या सरोजच्या शेपटीवर पाय दिला बघतेस तुला आता। तेव्हा कला ही मनोभावाने ती पूजा करते आणि सरोजच मात्र त्यावेळेस अगदी लक्ष्मीची पूजा न करता नमस्कार न करता ही सुडाची भावना मनामध्ये सुरू असते। तेव्हा पूजा झाल्यानंतर सर्वजण अगदी देवीची पूजा करतात आणि प्रत्येक जण आपापल्या रूममध्ये येतो। तेव्हा कलाने अद्वैत रूममध्ये असता कला ही तिचे सर्व काही आवरासवर करत असते। तेव्हा ती मुद्दाम आपल्या ज्या साड्यांच्या घड्या घालत असते तर एक साडी मुद्दाम ती अद्वैतच्या बाउंड्रीवर फेकते, अद्वैत उचलतो आणि लगेच तो तिच्या अंगावर फेकतो। कला त्याच्यावर ओरडते की काय रे, आणि परत ह्या दोघांचं तत ममचं भांडण सुरू होतं। कला म्हणते की अरे चांदेकर काय करतो? तेव्हा अद्वैत त्या बाउंड्रीवर जी काही साडी असते तिचं टोक दाखवतो, हे बघ टोक। कला म्हणते की काय रे टोक, तुझ्या या साडीच्या टोकाने सुद्धा बाउंड्री लाईन पास करायची नाही, सरक तिकडे। तेव्हा कला रागाने बघत असते आणि आपली साडी झटकत असते। तेव्हा अद्वैत तिला विचारतो की काय ग काय झाले, कला मात्र रागाने त्याच्याकडे बघत मनात विचार करे की जरा हा जास्तच करतो अति करतो, परंतु हे दाखवण्याची वेळ मात्र आता आलेली आहे। तेव्हा कला लगेच टेबलच्या ड्रॉवर जवळ जाते आणि त्यातून एक दोरी काढते आणि ती दोरी मधोमध अशी बाउंड्री लाईन मध्ये बांधण्यासाठी ती सुरुवात करते। अद्वैत उठतो आणि अद्वैत विचारतो की काय ग खरे ही काय करतेस दोरी, आणि असे काही न करता कला मात्र काही लक्ष देत नाही। तर अद्वैत म्हणतो की खरे अगं काय चाललंय हे, अगं खरे ही कोणती बाउंड्री लाईन, आणि तू एकदम माझ्या बाउंड्री लाईन वरून ते जो काही तुझा पाय ठेवला तो मागे क्रॉस कर। कला मात्र ती दोरी बांधते आणि अद्वैत तिकडे मस्त ऍटिट्यूड मध्ये बघत असते आणि त्यावर त्या दोरीवर आपल्या सर्व साड्या टाकते। तेव्हा कला ही त्यावर सर्व साड्या टाकते आणि आता ती तुझी हद्द आणि ती माझी हद्द, त्यामुळे तू सुद्धा माझ्या हद्दीत यायचं नाही आणि कायमचा मी त्या हद्दीमध्ये पडदा टाकला अगदी मधोमध। तेव्हा अद्वैत म्हणतो की काय ग तू स्वतःला फार क्रिएटिव्हिटी समजतेस का, मग तुझी ही क्रिएटिव्हिटी तुझ्या हद्दीतच ठेव, ही माझी रूम आहे। तेव्हा कला म्हणते की मी काही ऐकणार नाही, तर अद्वैत म्हणतो की हे बघ ही माझी खोली आहे, माझी रूम आहे, ही माझ्या रूममध्ये असले काही चालणार नाही, काढून टाकते। तेव्हा कला म्हणते की नाही काढणार, तर अद्वैत पुन्हा चिडून म्हणतो की हे बघ ही खोली माझी आहे, इलिगल इन्क्रुमेंट असे आहे। तेव्हा कला म्हणते की हे बघ कोण इगल आहे आणि कोण करकुच आहे हे काळच ठरवे। तेव्हा अद्वैत तिला म्हणतो की काय ग किती फालतू जोक मारतेस, तर अद्वैत म्हणतो की अगं इलिगल एन्क्रुचमेंट म्हणजे अतिक्रमण, या खोलीच्या मालकाच्या परवानगी शिवाय तू असली काही नाही करू शकत। तेव्हा कला जोरात त्याच्या डोक्यात मारते, तेव्हा अद्वैत जोरात आई गसे ओरडतो। कला म्हणते की हे बघ चांदेकर चांदेकर हे बघ कुठलीही तुझी गोष्ट माझ्या हद्दीत आलेली जशीच तशी परत जाईल ही मी काही गॅरंटी देत नाही, तुला तुझं डोकं प्रिय आहे ना त्यामुळे घे मागे, परत मात्र ते डोकं माझ्या हद्दीत आणू नकोस। तेव्हा अद्वैतला खूप चीड येते, खरंच तू किती इरिटेटिंग आहे ग। तेव्हा कला लगेच सर्वत्र ती साडी पसरवते, अद्वैतचं तोंड सुद्धा ती तिच्याकडे दिसून देत नाही, तर अद्वैत इतका चिडतो की शी अगं अगदी तंबूत झोपल्यासारखं वाटेल, पटकन ही तुझी घाणेरडी साडी आहे ती बाजूला कर आणि मला सॉरी म्हण चल लवकर। कला मनात म्हणते की मी आणि तुला सॉरी म्हणेल असे कधीही शक्य नाही। अद्वैत लगेच 1 2 3 असे अंक मोजायला सुरुवात करतो, तर कला ही काही डिमांड न देता लगेच आपल्या साड्यांच्या ज्या घड्या घातलेल्या असतात त्या उचलते आणि आपल्या कपाटात ठेवायला येते। अद्वैत म्हणतो की काय आलीस आलीस माझ्या हद्दीत तू? तेव्हा कला काही त्याला म्हणजे लक्ष देत नाही आणि जोरात ते साड्या ठेवते आणि कपाट जरा दार लावताना जोरात आदळते। अद्वैत तिला म्हणतो की हळूच जरा हळूच, हे कपाट माझं आहे, दुसऱ्यांच्या वस्तूची काळजी नीट घ्यायला शिक, अगं हे बेड सुद्धा माझं आहे आणि ह्या घरातील प्रत्येक वस्तू, अगं मी फक्त तुला या रूम मध्ये राहून देत, मग मी तुझ्यावर उपकार करतो असे तू समज, आणि मी तुला हा काही हक्क दिलेला आहे त्याचा जर तू गैरवापर केला तर माझ्या इतके वाईट कोणी नसेल। तेव्हा तो परत ते जे काही दोरीवर साड्या टाकलेल्या असतात तर ते रागाने काढायला घेतो। कला ही त्याच्यावर जोरात ओरडते की चांदेकर माझ्या साडीला तू हात लावू नकोस, मला मान्य आहे ही खोली ही जमीन हे सर्व काही तुझं मालकी हक्काचं आहे, परंतु ती साडी मात्र माझी आहे आणि जर तू माझ्या साडीला हात लावला तर माझे इतकं वाईट कोणी नसेल। अद्वैत म्हणतो की काय ग लगेच माझं वाक्य कॉपी करते ना, चल आता ही साडी लवकर काढून घे, तर कला ही ऐकायला तयार नसते। कला म्हणते की नाही काढणार फक्त 2 दिवस थांब, तर अद्वैत म्हणतो की काय फक्त 2 दिवस ठेवणार का, तर कला म्हणते की नाही अरे सवय होईल तोपर्यंत तुला,
काही न भाव देता कला लगेच आपल्या अंथरुणात जाते आणि मस्त झोपते. अद्वित मात्र त्या साडीकडे बघून इतका चिडतो आणि परत काही नाईला जाणे तो शेवटी झोपतो. त्यानंतर इकडे सरोज माकड एका बिल्डरला फोन लावते आणि माझं तुमच्याकडे एक महत्त्वाचं काम आहे म्हणून मी तुम्हाला कॉल केला होता. तेव्हा तो बिल्डर म्हणतो, बोला ना काय काम होतं मॅडम. तेव्हा लगेच सरोज म्हणत की मार्केट जवळ जी जागा आहे ना ती प्रत्येक जागा आपल्याला विकत घ्यायची, जशी म्हणताल तशी किंमत मी द्यायला तयार आहे, आम मात्र चोख व्हायला हवं, पण या सगळ्यात मात्र माझं नाव कुठेही येता कामा नये. तेव्हा तो बिल्डर म्हणतो की ठीक आहे मॅडम, तुम्ही काही काळजी करू नका, काम झाले की मी लगेच तुम्हाला कळवतो. तेव्हा सरोज त्या माणसाला सांगत असते की त्या एरियामधील एखादं जरी दुकान राहिलं तरी सुद्धा चालेल, परंतु जगदंबा भांडार नावाचं जे दुकान आहे ना ते त्या एरियामधून उठवलंच गेलं पाहिजे आणि ते काम करण्यासाठी तुम्ही कुठल्याही थराला जाऊ शकता, गुंड पाठवू शकता, मारझोड करू शकता, काही करू शकता, गुंडागिरी सुद्धा दाखवा, परंतु जगदंबा भांडार ना जे काही दुकान आहे हे दुकान मात्र ते एरियातून उठवलं गेलंच पाहिजे. तेव्हा तो बिल्डर गुंड म्हणतो की जगदंबा भांडार ठीक आहे मॅडम, तुम्ही काही काळजी करू नका, काम अगदी चोख होईल. तेव्हा सरोज म्हणते की गुड आणि फोन कट करते. तेव्हा मात्र आता सरोजने स्वतःच्याच पायाने स्वतः हा टेन्शन सोडून घेतलेले असते. त्यानंतर इकडे सकाळ होते तर कलाला जाग येते. कला उठून बसते तर पाहते तर काय अद्वितचा हात तिच्या हद्दीत आलेला असतो. तेव्हा कला त्या हाताकडे बघत म्हणते मनात की अरे चांद्या, काल तर खूप ॲटिट्यूड दाखवत होता, आघाऊपणा करत होता, मग आता बघ मी कशी तुझ्या हाताची वाट लावते आणि थांब मी जरा तुला वठणीवरच आणते, असे बोलून ती लगेच कोलगेटची जी टूप असते ती घेते आणि अद्वितच्या हातावर टाकते. आता बघ कसा उठल्यानंतर उड्या मारशील की काय हे काय हे. आणि कला मस्त आपले कपडे घेते आणि बाथरूममध्ये निघून जाते. तेव्हा आता पुढे काय काय होत राहणार हे महा एपिसोडच्या पार्ट 2 भागामध्ये बघूयात. धन्यवाद.